नंदुरबार येथील पाताळगंगा नदीकिनारी असलेल्या श्री गजानन महाराज मंदिरात वसंत पंचमीनिमित्त विविध धार्मिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. आज रोजी पिठलं भाकरीच्या महाप्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला. नंदुरबार शहरातील पुरातन निळकंठेश्वर मंदिराजवळ श्री गजानन महाराज मंदिर आहे. यंदा मंदिराचे 50वे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून वसंत पंचमीनिमित्त 13 व 14 फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दिनांक 13 फेब्रुवारी रोजी ब्रह्मभूत पुरोहितांच्या उपस्थितीत श्री गणेशाग आणि होमहवन करण्यात आले. तर आज रोजी सकाळी 11 वाजेपासून दुपारी 4 वाजेपर्यंत श्री गजानन महाराज मंदिर प्रांगणात पिठलं भाकर मसालेभातचा महाप्रसाद देण्यात आला. या कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली. सद्गुरू सेवा संघ तसेच श्री गजानन महाराज मंदिर सर्व भक्त परिवारातर्फे यावर्षी गजानन महाराज मंदिराची स्थापना 1974 साली झाली होती आणि आज बरोबर 50 वर्ष या मंदिराच्या महाराजांच्या प्राणप्रतिष्ठेला होता ते. या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने त्यानंतर गणेश जयंतीचं औचित्य साधून सर्व भक्त परिवारांच्या सहकार्याने पंचकुंडी महायज्ञ आणि महाराजांचे जे नूतन वास्तू कैलासवाटी खुंटे सर यांनी जे वास्तू आपल्याला अर्पण केली आहे नवीन वास्तू, त्या वास्तूचा जीर्णोद्धार, वास्तू प्रासाद, वास्तू शांती, कलशारोहण तसेच गणेशागाचं औचित्य साधून गणेशाग हा पंचकुंडी महायज्ञ या ठिकाणी साजरा केला आहे आणि सर्व भक्तांना पिठलं भाकरी आणि बुंदीच्या प्रसादाचं या ठिकाणी आयोजन हिरालाल काका आपल्या संस्थेचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनानुसार उत्सव हा दरवर्षी आपण साजरा करत असतो. जय गजानन.